उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची वाट अनेक जण पाहत आहेत ते एकत्र आले तर काय होईल ते माहीत नाही पण ते वेगळे झाल्यानंतर मात्र अनेक घडामोडी घडल्यात दोन हजार सहामध्ये ठाकरेंमध्ये फूट पडली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले पण त्यावेळी त्यांच्यासोबत केवळ एकमेव शिवसेना आमदार होते ते म्हणजे बाळा नांदगावकर तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तुलना होती एकाने आपलं संघटन बांधून ठेवलं वाढवलं तर दुसऱ्याने त्यांचं नवं संघटन उभं केलं त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मनसेचे तेरा आमदार निवडून आले आणि पुन्हा तुलना सुरू झाली पण ते यश फार काही टिकलं नाही दोन हजार चौदापर्यंत यातले बहुतांश जण राज ठाकरेंना सोडून गेले आता तेच उद्धव ठाकरेंसोबत झालं पक्षप्रमुख म्हणून काम करताना दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे सत्तेत आले आणि मुख्यमंत्री झाले पण ते यशसुद्धा अडीच वर्षात अपयशामध्ये बदललं आपले आमदार टिकवण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आलं आणि या निमित्तानेच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तुलना करण्याचा प्रयत्न सुरू झालाय शालिनी ठाकरेंनी ट्विट आहे की बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरारे अशी आर्त हाक मारायची पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचारसुद्धा न करणारे शिवतीर्थावरील एकच ठाकरे राजसाहेब ठाकरे शालिनी ठाकरेंनी या ट्विटमधून एक प्रकारे तुलना करण्याचाच प्रयत्न केल्याचं दिसतं जेव्हा राज ठाकरेंना सोडून आमदार गेले तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्या परत येण्याचा किंवा परत बोलवण्याचा विचार केला नाही असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केलं त्यानंतर कधी त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली जाते तर कधी परत बोलवण्याचा प्रयत्नसुद्धा होतोय त्यावरूनच शालिनी ठाकरेंसह मनसे नेत्यांनी याच गोष्टीची तुलना केली आहे जे राज ठाकरेंसोबत झालं तेच आता उद्धव ठाकरेंसोबत आहे पण व्यक्त होण्यात फरक असल्याचं अनेकांना वाटतं आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाप्रती ज्या बंडखोर आमदारांना प्रेम आहे त्यांनी परत यावं असं आवाहन निष्ठा यात्रेनिमित्त केलं त्यानंतरच शालिनी ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत हे ट्विट केलं ज्यांना तिथेच राहायचे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकांना सामोरं जावं असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे त्यावरूनच आमदार सोडून गेल्यानंतर राज ठाकरे कसे व्यक्त झाले आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कसे व्यक्त होत आहेत हेच तुलना करण्याचा प्रयत्न मनसे नेते करत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं दोघांनाही आमदार सोडून गेले पण दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत का याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचा सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद